नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण गणपती बाप्पांकरिता खास असे तळणीचे मोदक कसे तयार करायचे हे बघणार आहोत. हे मोदक अतिशय खुसखुशीत तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी करायला साहित्य आणि वेळ फारच कमी लागतो. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. मोदकांचं आवरण तयार करण्याकरिता मी इथे अर्धा कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धाच कप रवा सुद्धा घेत आहे. या मोदकांकरिता रवा हा बारीकच वापरायचा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्यावा. आता यामध्ये पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ टाकायचे. मोदक खुसखुशीत होण्याकरिता आपण कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहोत, तर त्यासाठी मी पाव कप तेल घेतले. आता हे मी गरम करून आणते. गव्हाचे पीठ आणि रवा हे दोनही मिळून एक कप तयार होतं, तर त्याचा पाव भाग आपण तेल टाकणार आहोत. तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय. आता ते मी या पिठामध्ये टाकते. या पिठाचं मी जे प्रमाण सांगत आहे ते 11 मोदकांकरिताचं आहे. यामध्ये परफेक्ट 11 मोदक हे तयार होतात. आता हे मी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेते, कारण आपण कडकडीत तेल टाकलं होतं त्यामुळे हात कदाचित भाजू शकतात. आता पीठ थोडंसं कोमट झालंय, ते मी हातांनीच व्यवस्थित असं एकत्र करून घेते. म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं रवा आणि गव्हाच्या पिठाला लागलं जाईल आणि यामुळेच आपले मोदक खुसखुशीत तयार होतील. आता यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकत आहे आणि हे पीठ मळून घेत आहे. याकरिता आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं आणि नंतर आपल्याला कळ्या पाडायला जास्त कठीण जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला पोळीच्या पिठाच्या अलीकडे म्हणजे थोडंसं घट्टसर कणिक भिजवायचं आहे. बघा, सुरुवातीला मी अशा पद्धतीचं हे कणिक मळून घेतलेलं आहे. आता हे आपण 15 ते 20 मिनिटांकरिता भिजत ठेवणार आहोत, कारण आपण या कणकेमध्ये रव्याचा वापर केलेला आहे, तर रवा भिजायला थोडासा जास्त टाइम लागतो. तोपर्यंत आपण मोदकाच्या आतील सारण तयार करून घेऊयात. त्याकरिता पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे. तूप हे कमीच वापरायचं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे कापलेले बदाम, 2 चमचे कापलेले काजू, 1 ते 1.5 चमचा चारोळी, 2 चमचे मनुके किंवा किसमिस, 1 चमचा खसखस टाकलेली आहे. यातील जर एखादा पदार्थ तुमच्याकडे नसेल स्किप केला तरीही चालेल. आता हे आपण कमी गॅसवरती हलकं असं भाजून घेऊयात, म्हणजे यामधील जे मॉइश्चरचं प्रमाण असेल ते निघून जाईल आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडेसे कुरकुरीत तयार होतील. आणि हे पदार्थ भाजून घेतल्यामुळे आपले मोदक हे 10 ते 15 दिवसांकरिता सुद्धा छान राहतात. आता यामध्ये मी 1 वाटी किसलेलं खोबरं टाकलेलं आहे. यामध्ये तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं कोणतंही वापरू शकता, पण सुक्या खोबऱ्याची टेस्ट तळणीच्या मोदकामध्ये छान येते. आता हे सर्व मी कमी गॅसवरती 5 मिनिटांकरिता हलकं भाजून घेते. याचा आपल्याला जास्त कलर चेंज करायचा नाही आहे. हे सर्व साहित्य माझं छान असं भाजून झालेलं आहे. आता ते मी थंड करून घेणार आहे. त्याकरिता एका वाटीमध्ये टाकत आहे, कारण वाटीमध्येच मी हे सारण तयार करणार आहे, त्यामुळे तुम्ही एखाद्या ताटातसुद्धा काढू शकता. आपले खोबरे किंवा जे इतर साहित्य होतं ते छान असं थंड झालंय. आता त्यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर टाकत आहे. ज्या वाटीने तुम्ही खोबरं मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने ही पिठी साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. याच वेळेला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इलायची पुडचा सुद्धा वापर करू शकता, यामुळे सुद्धा टेस्ट छान येते. आपलं सारण इथे तयार झालेलं आहे. आता आपलं पीठसुद्धा छान भिजून झालेलं आहे. ते मी हाताने थोडंसं मळून घेत आहे, पण ते मला जास्तच हार्ड जाणवत आहे, म्हणजे जास्तच घट्ट झालेलं आहे. आपण यामध्ये रवा वापरलेला असल्यामुळे यातील पाणी चांगल्या प्रकारे त्याने शोषून घेतलंय, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी पुन्हा टाकलंय आणि हे व्यवस्थित असं मळून घेते. पण हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच हवं आहे, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. बघा, मी अशा पद्धतीचे या पीठाची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता मी या पिठाचे एकसारख्या आकाराचे 11 गोळे तयार करून घेणार आहे, कारण मला इथे 11 मोदक तयार करायचे आहेत. अशा प्रकारचे गोळे अगोदरच करून घेतल्यामुळे आपले मोदक जे आहेत ते एकसारख्या आकाराचे तयार होतात. आता मी मोदक तयार करणार आहे, तर त्याकरिता ही पारी पहिले पुरीसारखी लाटून घेते. ही जी पारी आहे ती आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी मध्यम स्वरूपाची लाटायची आहे. जर तुम्ही पातळ लाटली तर आपल्याला हा मोदक तळायचा असल्यामुळे तो तेलात गेल्यानंतर फुटू शकतो, आणि जर जास्त जाड ठेवली तर मोदक आतून कच्चासुद्धा राहू शकतो. बघा, मी अशा पद्धतीने ही पारी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये मी चमच्याच्या मदतीने सारण भरत आहे.
एका मोदकासाठी मी साधारणतः 1.5 चमचा इतकं सारण भरते। ते सुरुवातीला एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आता या मोदकाच्या कळ्या पाडायच्या आहेत। सुरुवातीला अंगठ्याजवळच्या बोटाने हे जे पीठ आहे ते बाहेर लोटायचं आणि नंतर अंगठा आणि मधल्या बोटाने ते दाबत चालायचं। ही कळी तयार करत असताना खालपासून वरपर्यंत दाबत यायची, म्हणजे आपल्या ज्या कळ्या आहेत त्या एकसारख्या तयार होतात। याकरिता जे पीठ आहे ते जर तुम्ही घट्ट ठेवलेलं असेल तर या कळ्या एकदम व्यवस्थित तयार होतात। जर हे पीठ तुमच्या बोटांना चिकटत असेल तर तुम्ही ते सुक्या पीठाचा सुद्धा वापर करू शकता, यामुळे सुद्धा कळ्या छान जमतील। साधारणतः या मोदकाला मी 12 कळ्या या पाडून घेतलेल्या आहेत आणि या कळ्या एकदम मस्त दिसत आहेत। आता हा मोदक बंद करायचा आहे तर त्याकरिता ज्या कळ्या आहेत त्या एकमेकांना पहिले चिकटवत चालायच्या, पण ह्या चिकटवत असताना एकाच दिशेने चिकटवायच्या आहे। म्हणजेच आपण जर या कळ्या उजव्या साईडने बंद करत असल तर उजव्या साईडने त्या मिटवत चालायच्या। आता या कळ्या ज्या आहेत त्या मी एका ठिकाणी व्यवस्थित अशा गोळा करून घेतल्या, आतील जे सारण होतं ते एका बोटाने दाबून दिलं आणि नंतर अशा पद्धतीने थोडीशी वरती शेंडी काढली। या पीठाचं जे वरती एक्स्ट्राचं पीठ येईल ते कापायचं नाही आहे, नाहीतर मग आपला मोदक तळत्या वेळेला फुटू शकतो। आता या ज्या कळ्या आहेत त्या आणखी छान दिसाव्यात म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने त्या मोकळ्या करून घेते, म्हणजे ज्या खाचा आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने मार्क करून घेते। खूपच मस्त आणि परफेक्ट आपला मोदक इथे तयार झालेला आहे। आता हे मोदक मी तळून घेणार आहे तर त्याकरिता तेल हे मध्यम गरमच तापलेलं असावं, जास्त कडकडीतही नाही आणि जास्त थंडही नसावं। एका वेळेला मी 4 मोदक यामध्ये टाकले, गॅस कमी करून दिलाय आणि ज्या वेळेला आपल्याला हा मोदक थोडासा हार्ड वाटेल, म्हणजे थोडासा तळला गेलाय असं वाटेल, त्याच वेळेला आपल्याला तो पलटवायचा आहे, म्हणजे इतर बाजूंनी सुद्धा व्यवस्थित हलवून तळून घ्यायचा आहे। जर हा मोदक तळलेला नसतानाच तुम्ही पलटवला असता तर तो लगेचच तेलामध्ये फुटला असता। आता हा मोदक मी हलकासा बदामी कलरवरती तळून घेते। खूपच मस्त असे आपले मोदक तळले गेलेले आहेत। याचप्रमाणे मी इतर सुद्धा मोदक तळून घेणार आहे। मी या मोदकाप्रमाणेच या अगोदर सुद्धा उकडीचे मोदक तसेच रसमलाई मोदक यांची रेसिपी चॅनलवर अपलोड केली आहे। ते मोदकचे प्रकार जर तुम्ही बघितलेले नसेल तर चॅनलवर जाऊन किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते नक्की बघा। आता माझे मोदक मस्त असे थंड झाले आहेत, ते मी तुम्हाला दाबून दाखवते। बघा किती पटकन हा मोदक फुटलेला आहे, खूपच मस्त आणि खुसखुशीत तयार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।